हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग हाव आर यू कशा आहात ठीक अभ्यास चालू आहे आज आपण एक नवीन पॉइंट्स बघणार आहे मॅकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्ल्यूड्समध्ये ओके आ, तर तो पॉईंट आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ओके सिम्पल आहे अतिशय अँगल ऑफ आप कॉन्टॅक्टचे आपण दोन व्हिडिओ बघणार आहे दोन व्हिडिओज बघणार आहे आज एक व्हिडिओ आणि उद्या एक व्हिडिओ फक्त आज आपल्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ची डेफिनेशनचा काय करायचं आहे स्टडी करायचं आहे ओके मी हेडिंग लावतो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट सिंपल आहे कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट वरून समजलं असेल कॉन्टॅक्ट बघा आता ते बीकर घेतलेलं आहे मी हां ग्लास बीकर ओके तर कधी तुम्ही असं ऑब्झर्व केलं आहे के, का बा की कधी कधी तुम्हाला जर एखादं लिक्विड जर बेकरमध्ये ओतलं तुम्ही किंवा एखाद्या बॉटलमध्ये ओतलं ग्लासच्या तर कधी कधी तुम्हाला शेप अशी दिसतील ओके किंवा असा पण शेप तुम्हाला दिसू शकतो ओके म्हणजे जेव्हा जी तुम्ही जर असे पण तुमच्या ऑब्झर्वेशनमध्ये ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकल्स करत असाल किंवा तुम्ही डे टू डे लाईफमध्ये ज्यावेळेस एखाद्या बिकरमध्ये जर लिक्विड घेतलं तर तुम्हाला शेप असा दिसेन किंवा हा जो मेनिस्कस आहे कसा दिसतो आहे इट्स लाईक कॉनकेव आणि हा जो मेनिस्कस दिसतो आहे तो कसा दिसतोय कॉनवॅक्स ओके म्हणजे कसं आहे की समजा हे जे लिक्विड आहे जे आपण लिक्विड घेणार आहे लिक्विड लाईक केरोसिन किंवा के साधं पाणी घेतलं तरी चालेल समजा याच्यामध्ये आपण जर केरोसिन घेतलं तर त्याचा शेप तुम्हाला कसा दिसणार आहे किंवा मेनिस्कस अगोदर मेनिस्कस म्हणजे काय सांगतो मिनिस्कस म्हणजे काय द सरफेस ऑफ लिक्विड द सर्फेस द सर्फेस ऑफ लिक्विड किंवा द कर सरफेस ऑफ लिक्विड असं म्हणून द कर सरफेस ऑफ लिक्विड द कर सरफेस ऑफ लिक्विड इज कॉल्ड जो कर सरफेस असतो लिक्विडचा असा असू शकतो किंवा असा असू शकतो हा कसा आहे म्हणजे इथं हा जो आहे तो कॉनकेवे हा मेनिस्कस कसा आहे कॉनकेवे आणि हा मेनिस्कस कसा आहे कॉनवॅक्स ओके जर केरोसिन जर घेतलं के तर तुम्हाला कधी कधी शेप असे दिसतील किंवा मर्क्युरी जर घेतलं मर्क्युरी जर घेतलं तर तुम्हाला जो तुम मेनेस तो मेनेस दिसणार आहे तो कसा दिसणार आहे कॉन्वेक्स ओके ठीक आहे तुम्हाला जर टेक्स्टबुकमध्ये डायग्रॅम असे दाखवलेले टेक्स्टबुकमध्ये असे डायग्रॅम आहे आय थिंक think... असं दाखवलेलं आहे दुसरी डायग्राम येते मॅनोमीटर आपण बघितलेलं आहे ओके शक्यतो हीच डायग्राम तुम्ही रेफर करा कारण हे जर असं घेतलं तर आपल्याला ही जी हाईट खूप वाढवावी लागेल लक्षात एनिवे anyway, डोंट वर एवढा विचार करू नका तुम्ही कारण मर्कुरीसाठी आपल्याला माहिती आहे स साधारण एक मीटरचे लागेल आणि जर आपण जर वॉटर किंवा दुसरं जर लिक्विड घेतलं तर खूप एक मीटरपेक्षा जास्त लागेल पण तिथं हाईट सेम दाखवलेले तर तिथे मिस्टेक असू शकते किंवा एनिवे आपल्याला काय त्याचं देणं घेणं नाही पण ह्या लक्ष द्या हे जे दोन बेकर्स आहेत ग्लासचे त्यामध्ये असं तुम्ही तुमचं ऑब्झर्वेशन असेल की केरोसिन घेतलं के तर तुम्हाला हा जो मेनिस्कस कसा दिसतोय कॉनकेव आणि लिक्विड लाईक मर्क्युर घेतलं तर कसा दिसतो तो कॉन्व्हेक्स दिसतो आहे ओके हा जो मेनिस्कस आता आपल्याला जो अँगल ऑफ कॉन्टॅक्टचा जो स्टडी करायचा आहे इथं बघा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय आता हा जो आपला फ्री सरफेस आहे सगळ्यात महत्त्वाचा हा जो फ्री सरफेस आहे आपल्याला फ्री सरफेसचाच काय करायचा स्टडी करा करायचा मी तुम्हाला सांगितलं सरफेस टेन्शनमध्ये हा पण फ्री सरफेस ऑफ लिक्विड आहे तर ह्या फ्री सरफेस ऑफ लिक्विडचा सॉलिडशी कॉन्टॅक्ट कुठं होतो आहे हिथं होते हिथं होतो आहे तसं हिथंसुद्धा हा कॉन्टॅक्ट इथं होतो आहे हिथं होतं आहे ओके तर आपण जर हा फ्रंट व्ह्यू आहे जर टॉप व्ह्यूनी जर बघितलं टॉप व्ह्यूने जर बघितलं तर हा पूर्ण कॉन्टॅक्ट झालेला असतो हा सॉलिडशी पूर्ण असा काय झालेला असतो कॉन्टॅक्ट झालेला असतो त्याचा आत्ता नका विचार करू तुम्ही ओके आता तुम्ही जर फ्रंट व्ह्यूमध्ये बघताय तर फ्री सरफेस ऑफ लिक्विडचा सॉलिडशी कुठं कॉन्टॅक्ट होतो आहे हिथं होतोय हिथं कॉन्टॅक्ट होत नाही कारण इथं सॉलिड नाही हिथं होतो आहे पण हा फ्री सरफेस नाही हिथं पण कॉन्टॅक्ट होतो आहे सॉलिडशी पण हा फ्री सरफेस नाही ही सेम तसंच इथं हिथं पण सॉलिडशी कॉन्टॅक्ट होतो हा सॉलिड आहे ग्लास एक आहे सॉलिडमध्ये येतं ओके आणि लिक्विड आणि ते लिक्विड कसं असलं आपण फ्री सरफेस ऑफ लिक्विडशी जिथं कॉन्टॅक्ट होतो आहे तो इथं कॉन्टॅक्ट होतो आहे आणि तिथून एक आपण त्या सरफेसला का नाही तो जो कॉन्क्यू मिनिस कसं आहे त्याला टँजंट काढायचे टँजंट आपल्याला माहिती आहे कर सरफेसला काढायचे ओके बघा आता तिथं जर मी टँजंट काढल्याशी आता टँजंट कशी असणार आहे हिथं टँजंट काढू शकत नाही टँजंट आपण अशी काढणार जिथं कॉन्टॅक्ट होतो आहे जिथं फ्री सरफेस ऑफ लिक्विडचा सॉलिडशी जिथं कॉन्टॅक्ट होतो आहे तिथं अशी टँजंट काढायची हिथं पण तुम्ही असे काढू शकता ही आपली टँजंट झाली तशीच इथं बघा ही टँजंट कर सरपेसला आपण टॅन्जंट आपण शिकलो टँजंट कशी काढायचे कर, कर सरपेसला हे सुद्धा काय टँजंट्स ओके आणि हा बघा हा जो ग्लास हा जो सॉलिड आहे आणि ही जी टँजंट काढली त्याच्यामध्ये एक अँगल तयार झालेला आहे हा जो अँगल थिटा आहे त्याला आपण करणार आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट सुद्धा बघा इथे एक असा एक अँगल तयार झालेला आहे हे ग्लास आणि हे टँजंट्स लिक्विडमध्ये त्याला आपण करणार आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मग अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन कशी होईल बघा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय तर बघा सगळ्यात महत्त्वाचं इथं पेअर असली पाहिजे कोणती पेअर असली पाहिजे लिक्विड अँड सॉलिडची ज्यावेळेस आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्टचा काय करणार स्टडी करणार आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्टचे आपण दोन व्हिडिओ बघणार आहे आज फक्त आपण डेफिनेशन आणि उद्याचा खूप महत्त्वाचा आहे तो आपण कोइझिव्ह अँड ॲडिझिव्ह फोर्स इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आहे नाही तो आपण बघणार हा जो शेप दिसतोय तुम्हाला असा का काय द शेप ऑफ लिक्विड्स फ्री सर्फेस ऑफ लिक्विड लाईक कॉनक्यू अँड कॉनवेक्स अँड प्युअर वॉटरसाठी हॉरिझॉन्टल असं का दिसतोय त्याचा आपण डिटेलमध्ये स्टडी करणार त्यामुळे तुम्ही त्याचा आता विचार करू नका ओके अगोदर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट समजून घ्या अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय हा जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बघा द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा हा जो थिटा बिटवीन बिटवीन कशामध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा बिटवीन लिक्विड लिक्विड अँड सॉलिड सरफेस इज डिफाईंड ॲट्स बघा द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा बिटवीन कशामध्ये लिक्विड सगळ्यात माझं लिक्विड अँड सॉलिड सरफेस इज डिफाईन्ड ॲज हा जो अँगल आहे कशामधला बघा द अँगल बिटवीन अँगल जो थिटा आहे तो कशामध्ये द अँगल बिटवीन हा अँगल कशामध्ये एक टँजंट अँगल बिटवीन द टँजंट टँजेंट ड्रॉन द अँगल बिटविन टँजंट कुठून ड्रॉ केलेली टँजंट्स ड्रॉन ड्रॉन टू द सरफेस ऑफ कुठल्या सर्फेसपासून टँजंट ड्रॉ केले लिक्विडच्या टँजंट ड्रॉन टू द सर्फेस ऑफ लिक्विड अँड द सरफेस ऑफ सरफेस ऑफ सॉलिड जिथं त्या लिक्विडचा आणि सरफेस ऑफ सॉलिड जे काय होते कॉन्टॅक्ट हिथं कॉन्टॅक्ट होते फ्री हा म्हणजे द टँजंट कुठून ड्रॉ करतोय टँजंट ड्रॉन टू द सरफेस ऑफ लिक्विड आणि कशाला सरफेस ऑफ सॉलिड ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट अँड मेजर्ड मेजर्ड विदिन विद इन द लिक्विड इट्स कॉल्ड त्याला पण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणणार आहे ओके okay? डेफिनेशनाचे सोपी पाठ वगैरे करू नका बघा इथं मी दाखवतो सेपरेट हा सॉलिड सरफेस आहे ओके okay? हा फ्री सरफेस ऑफ लिक्विड हा जो फ्री सरफेस आहे हिथं पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट होते कशाची सॉलिडची जिथं पण लिक्विड कॉन्टॅक्ट झाले ते कन्सिडर करायचं फ्री सरफेस ऑफ लिक्विड जिथं सॉलिड सर्फेस ते कॉन्टॅक्ट होते इथं पण कॉन्टॅक्ट झालेले तिथून आपण काय करायचे असे टँजेंट ड्रॉ करायचे टँजेंट नेहमी कर सरफेसला करायची ही टँजेंट मॅशिक ही हा जो कर सरफेस आहे असा त्या कर सरफेसला अशी टँजन ड्रॉ करायची ही टँजेंट ड्रॉ केली आपण ओके टी फॉर टँजंट टँजेंट आपण कुठं ती जी टँजेंट ड्रॉ केली कुठून ड्रॉ केलेली आहे ड्रॉ ड्रॉन टू द हा जो फ्री सरफेस ऑफ लिक्विड आणि हा काय सरफेस ऑफ सॉलिड ॲट द पॉईंट ऑफ जिथं कॉन्टॅक्ट होतोय तिथून असे काय करायचे टँजेंट ड्रॉ करायची आणि तो जो अँगल कुठं मेजर करायचा आहे आतमध्ये विद इन द लिक्विड त्याला आपण काय अँगल ऑफ पॉईंट हिथं बघा हा जो बघा हा जो काय हा फ्री सरफेस ऑफ लिक्विड आहे मर्क्युरीचा मॉलिक्युल्स आहे आणि कशाशी कॉन्टॅक्ट झाले ह्या सॉलिडशी आणि मग तिथून आपण ह्याला अशी काय केलेली ह्या करला टँजेंट अशी ड्रॉ केलेली ओके आणि ही जी टँजंट ड्रॉ करतात कुठून टँजंट ड्रॉ करायची फ्री सरफेस ऑफ लिक्विड आणि सरफेस ऑफ सॉलिड ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट जिथं कॉन्टॅक्ट हिथं बघा कॉन्टॅक्ट झालेला हा काय सॉलिड आणि हा जो मॉलिक्यूल आहे कशाचा लिक्विडचा फक्त लिक्विडचा कुठला घ्यायचा आहे फ्री सरफेस ऑफ मी वारंवार सांगतोय फ्री सरफेस ऑफ लिक्विड हिथं पण कॉन्टॅक्ट होतोय की पण हा हे जे मॉलिक्युल्स आहेत ग्लासचे कॉन्टॅक्ट होत आहेत सॉलिडशी कॉन्टॅक्ट आहेत पण ते कन्सिडर करायचे ना आपण फ्री सरफेस ऑफ लिक्विड म्हणतोय सरफेस ओके त्यामुळे पाण्यात जाऊच नका तुम्ही हा फ्री सरफेस ऑफचा आपण स्टडी करतोय मी वारंवार सांगतो हि आपली टँजंट अशी होईल मग आणि टँजंट ड्रॉ करताना नेहमी कशी आपण काढणार ह्या कर सर्पेसला सॉरी असे टँजंट ड्रॉ करणार मग इथं टँजंट असे ओके आणि एक अँगल आपण कुठं मेजर करतोय आतमध्ये बघा आता परत एकदा बघा द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा जो थिटा आहे किंवा हा जो थिटा आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा बिटवीन कशामधला आहे तो लिक्विड अँड सॉलिड सरफेस कशामधला आहे तो लिक्विड अँड सॉलिड सरफेस इज डिफायन द एंगल बिटवीन हा जो थीटा आहे अँगल बिटवीन कशामधला अँगल बिटवीन ही टँजिन ड्रॉ केली आहे ड्रॉन टू द सरफेस ऑफ सरफेस ऑफ लिक्विडला हा जो सरफेस आहे हा सरफेस ऑफ लिक्विडला आपण काय केले अशी टँजेन ड्रॉ केलेली अँड द हा काय सरफेस ऑफ सॉलिड आणि कुठं कुठून टँक केले जिथं पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट होतोय आणि मेजर कुठं करतोय विदिन द लिक्विड त्याला आपण करणारे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट समजला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अतिशय सोपी डेफिनेशन आहे आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जर बघितला आपण तर हा जर अँगल जर मेजर केला तर हा लेस दॅन नाईंटी असणार आहे आणि लेस दॅन नाईंटी असेल तर त्याला कोणता पण म्हणतो अँगल अॅक्ट अँगल म्हणजे केरुसिनसाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असणार आहे ॲक्युट आणि हा जर अँगल जर मेजर केला तर ग्रेटर दॅन काय असणार नाईन्टी आणि लेस दॅन काय आहे वन एटी बघा तुम्ही अँगल हिथला तर अँगल जर मोजला हा जर अँगल मोजला तर नव्वद अंशापेक्षा काय कमी आहे म्हणजे तो अँगल कोणता असणार आहे ॲक्युट आणि हा काय असणार आहे नव्वदपेक्षा जास्त आणि एकशे ऐंशीपेक्षा काय लहान आहे म्हणजे तो कोणता असणार आहे ॲक्टिव्ह म्हणजे मरकुरूसाठी कोणता असतो ॲप्टिवस आणि केअरुसिनसाठी काय असतो अॅक्यूट ओके अँगल ऑफ कॉन्टॅक्ट्स नंतर तुम्हाला अजून अँगल ऑफ कॉन्टॅक्टबद्दल अजून बघा आता एक एक्स्ट्रा माहिती मी सांगतो एक्स्ट्रा ते तुमच्या टेक्स्टबुकमध्ये नाही समजा पण एक ग्लास सरफेस सर या ग्लास कशाचा देतो सॉलिड अजून एक ग्लास सरफेस सर घेऊ ओके सेम ग्लास आहेत आणि त्याच्यावरती आपण सेम शेपचे दोन ड्रॉप घेणार आहेत सेम शेपचे दोन ड्रॉप्स घेणार आहे एक ड्रॉप आपण वॉटरचा आणि एक ड्रॉप आपण कशाचा घेणार आहे मर्क्युरीचा मग इथं जो आपण ड्रॉप घेणार आहे तो वॉटरचा घेणार आहे हा जो ड्रॉप आहे तो वॉटरचा दुसरा जो घेणार आहे तो मर्क्युरी ड्रॉप हे कसे असणार सेम सेम शेप्स वगैरे पण वॉटरचा जा काय झालं असा फ्लॅट झालेला असं गावत बघा आता आपल्याला माहिती आहे हे जे वॉटर मॉलिक्युल्स आहेत एक्स्ट्रा तुम्हाला माहिती मी सांगतो आहे हे काय टेक्स्टबुकमध्ये नाही आहे तुमच्या किंवा ते त्याचा काय अभ्यास करण्याची गरज नाही तर हे जे वॉटर मॉलिक्युल्स आहेत वॉटर वॉटरमध्ये कोणता फोर्स असणार आहे कोइझ्यू म्हणजे सेम सबस्टन्स असेल कोइझू आपण कधी म्हणतो कोयझू म्हटलं की सेम सबस्टन्स आणि ॲडझ्यू म्हणजे काय डिफरंट ओके okay. आता इथं सगळे वॉटरचे मॉलिक्युल्स आहेत त्यांच्यामध्ये कोणता फोर्स असणार आहे कोहिझिव्ह आता इथं काय आता मला सांगा तर इथं ग्लास हे ग्लासचे मॉलिक्युल्स आहेत आणि तो वॉटरचे मॉलिक्युल त्यांच्यामध्ये कोणता डिफरंट सप्शन जाते तर कोणता असणार आहे ॲडझिव्ह फोर्स आता हा जो कोहिजिव्ह फोर्स असणार आहे कोहेजिव्ह फोर्स बिटवीन वॉटर मॉलिक्यूल हा काय असणार आहे लेस दॅन बघा हा जो कोहिझिव्ह फोर्स जो असणार आहे तो काय असणार आहे लेस दॅन कशापेक्षा ॲडजिव्ह फोर्स बिटवीन कशामध्ये ॲडिझिव्ह फोर्स असणार आहे ग्लास आणि वॉटर्स हा काय असतो जास्त असतो त्यामुळे तो जो लिक्विड आहे म्हणजे ते जे मॉलिक्युल्स आहेत ते असे खाली येतात म्हणजे लिक्विड काय तो थोडंसं असं स्प्रेड होतं लाईक या म्हणजे तर ॲडिझिव्ह फोर्स काय असतो जास्त त्यामुळे तो आपल्याला माहिती आहे वॉटर ग्लासला गातो वेट्स म्हणजे वॉटर वेट्स द ग्लास आणि हे काचेला चिकटतं त्यामुळे साहजिकच आहे तिथं ॲडिझिव्ह फोर्स असणार आहे जास्त असणार आहे कशापेक्षा कोइझिव्ह फोर्स बिटवीन वॉटर वॉटर मॉलिक्युल्स ओके इथं बघायला गेलं तर बघा इथं मर्क्युरीचे मॉलिक्युल्स आहेत आणि आपल्याला माहिती आहे मर्क्युरी डज नॉट वेट द सॉलिड किंवा ग्लास मर्क्युरी हा काचेला चिटकत नाही ओके आता इथं काय होतं आता हे जे मर्क्युरी मर्क्युरी मॉलिक्युल्स असणारे त्यांच्यामध्ये कोणता फोर्स असणार आहे कोएझ्यू आणि मर्क्युरी आणि ग्लास ह्यांच्यामध्ये कोणता फोर्स असणार आहे ॲडझिव फोर्स मग हा जो ॲडझिव्ह फोर्स आहे की इथं जो कोझ्यू फोर्स काय असतो जास्त असतो कारण पारा हा का काचेला चिटकत नाही कॉन्टॅक्ट होतोच नाही तर इथं कोइझ्यूव्ह फोर्स काय असणार आहे ग्रेटर दॅन आणि ग्रेटर दॅन असल्यामुळे ते मॉलिक्युल्स असे बसतात त्यानंतर जो शेप काय असतो तो स्पेरिकल किंवा दुसरं एक अजून एक तुम्हाला सांगतो वॉटरचं जे सरफेस टेन्शन आहे सर्फेस टेन्शनवरून सांगतो तुम्हाला सरफेस टेन्शन ऑफ वॉटर बहात्तर पॉईंट समथिंग डाईन पर सेंटीमीटर आणि ह्याचं जे आहे सरफेस टेन्शन ऑफ मर्क्युरी सर्फेस टेन्शन ऑफ मर्क्युरी चारशे बत्तीस समथिंग आता एक्झॅक्ट आकडा मला माहीत नाही चारशे बत्तीसच्या आसपास डाईन पर सेंटीमीटर आणि वॉटरच किती आहे बहात्तर डाईन पर सेंटीमीटर सगळ्यात जास्त सरफेस टेन्शन कोणाचं मर्क्युरीचं सरफेस सर्था। टेन्शन जर जास्त असेल जर आपण शिकलो सरफेस टेन्शन तर त्याची टेंडेन्सी काय असते टू अटेंड्स मिनिमम सरफेस एरिया तो, तो काय करतो मिनिमम सरफेस एरिया ते मॉलिक्युल्स असे जवळजवळ आहेत त्याचा शेप कसा राहतो स्पेरिकल आणि ह्याचं सरफेस टेन्शन किती बहात्तर खूप कमी ॲज कम्पेअर्ड टू दिस त्यामुळे ते एवढेही करत नाही एरिया होतो कमी पण ॲज कम्पेअर्ड टू मर्क्युरे काय राहतो ह्याचा okay. जास्त त्याचा ए सर्पस टेन्शन असल्यामुळं ते जे मॉलिक्युल्स काय येतात जवळजवळ येतात त्यामुळे इट्स लाईक ड्रॉप स्पिरिकल आणि थोडासा का तो स्प्रेड होतो ओके okay. हे पण आपण बघणारे डिटेल्समध्ये हे आपल्याला नाही तुम्हाला एक्स्ट्रा मी माहिती सांगतो आहे फक्त अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन लक्षात ठेवा आणि केअरोसिनसाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असतो ॲक्युट मर्क्युरूसाठी काय असतो ॲप्ट्युस आणि प्युअर वॉटर अँड क्लीन ग्लास असेल ना तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो झिरो हे आपण बघणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता अजून एक तुम्हाला एक्स्ट्रा मी माहिती सांगतो एक्स्ट्रा आता हा जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर ए गिवन सॉलिड लिक्विड पेअरसाठी तो कॉन्स्टंट असतो फॉर गिव्हन सॉलिड लिक्विड पेअर पेअर समजते ना अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कधी एक्झिस्ट असणारे सॉलिड अँड लिक्विडची पेअर असली पाहिजे ते, तेव्हा आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्टचा काय करू शकतो स्टडी करू शकतो ओके म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर ए गिव्हन सॉलिड लिक्विड पेअरसाठी काय असणार तो कॉन्स्टंट म्हणजे कसं समजा हा आता बन बघू हा बिकर आहे त्यात काय क्युरोसिन आहे आणि हे काय ग्लास तीच ग्लास बघा तीच ग्लासचा बिकर आणि तेच क्युरोसिन आणि आज जर आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जर मेजर केला तर समजा काय असेल सपोज व्हॅल्यू म्हणतो मी सपोज व्हॅल्यू समजा तिथला चोवीस डिग्री असेल सपोज म्हणतो आहे मी ॲक्व्युटी आहे त्यामुळे लेस दॅन नाईंटी आहे ओके आणि तो जर चोवीस डिग्री असेल अँगल ऑफ कॉन्टॅक्ट त्या दिलेल्या जोडीसाठी म्हणजे दिलेली जोडी कोणती तोच बीकर आणि तोच लिक्विड म्हणजे तेच क्युरिसीन आज आपण मेजर केला तर तोच उद्या मेजर केला तर तोच परवा मेजर केला तर तोच फक्त जोडी काय असली पाहिजे दिलेली फॉर गिवन सॉलिड लिक्विड पेअरसाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असतो कॉन्स्टंट असतो तर ग्लास जर बदलला प्रत्येक वेगळ्या ग्लासच्या प्रॉपर्टी वेगळ्या त्यामुळे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय होणार चेंज होणार आहे किंवा जर तुम्ही जर लिक्विड जर बदललं मर्क्युरी जर त्यात जर ओतलं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे चेंज होणार आहे इथे लक्षात म्हणजे तर नेचरवरती अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड असतो म्हणजे नेचर कसं आहे लिक्विडचं आणि सॉलिडचं म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट दुसरा द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड्स कशावरती डिपेंड्स असणार आहे नेचर नेचर ऑफ सॉलिड अँड लिक्विड पेअर सॉलिड अँड लिक्विड पेअरचं नेचर कसं आहे त्याच्यावरती तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो डिपेंड असतो त्याचं नेचर बदललं म्हणजे ग्लास वेगळी घेतली तर अंगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे लिक्विड वेगळं घेतलं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे चेंज होणार आहे दुसरं अजून एक तिसरी गोष्ट लक्षात हा जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे थिटा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कशावरती डिपेंड असणार आहे विच मिडियम एक्झिस्ट अबो द सर्फेस ऑफ लिक्विड हे जे सर्फेस ऑफ लिक्विड आहे फ्री सर्फेस ऑफ लिक्विडच्यावर कोणतं मिडियम आहे हे वर कोणतं मिडियम आत्ता एअर आहे ओके दुसरं जर मीडियम जर कदाचित आलं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट येऊ शकतो चेंज होऊ शकतो एक क्लास ठेवा नंतर टेम्परेचर जर वाढलं ओके आत्ता पण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट समजा आत्ता आपण मेजर केला समजा रूम टेम्परेचरला रूम टेम्परेचर काय असेल तीस डिग्री फॉर एक्झाम्पल तीस डिग्री सेल्सिअसला जर मेजर केला तर तो किती मिळाला आपलं चोवीस डिग्री समजा कदाचित टेम्परेचर काय झालं शंभर डिग्री सेल्सिअस आणि तोच केरोसीन आहे तोच बिकर आहे ओके तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय होणार आहे चेंज होणार आहे म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कशावर डिपेंड असतो टेम्परेचर टेम्परेचर जर बदललं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा तो चेंज होतो किंवा जर अजून एक लक्षात आहे ॲंगल ऑफ कॉन्टॅक्ट कधी बदलणार तर त्यामध्ये इम्प्रिटी ॲड केली दुसरं जर आपण जर त्या के केरोसिनमध्ये कि टाकलं किंवा मुरकुरीमध्ये जर टाकलं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे चेंज होणार आहे ओके अशा काय त्याच्या काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत अँगल ऑफ कॉन्टॅक्टच्या त्या तुम्हाला स्टडी नाही आहेत पण लक्षात आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन लक्षात ठेवा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे लक्षात आलं केरोसिन किंवा वॉटरसाठी तो काय असतो ॲक्युट मर्क्युरीसाठी काय असतो ॲप्ट्युस आणि प्युअर वॉटरसाठी तो काय असतो झिरो असतो आता हे आपण जे मेनिस कसं बघितले कॉनकेव काय तो कॉनवेक्स काय तो हॉर्झन्टल काय तो ह्याचा स्टडी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये करणार आहे लक्षात म्हणजे कॉनकेवच का आला कॉनवेक्सच का आला हॉर्झन्टलच का आला ह्याचं आपण काय करू डिटेलमध्ये स्टडी करू फक्त आता तुम्हाला बोर्डच्या एक्झामसाठी फक्त काय लक्षात ठेवा ही डेफिनेशन्स क्लिअर समजल एगल ऑफ कॉन्टॅक्ट थँक्यू